नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. मी मिस्टर राईट थिंकर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या विषयावर माझे विचार आणि माझे तर्क सांगणार आहे. हे विचार जे असणार आहेत ते माझे व्यक्तिगत मतं असणार आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या समजुतीप्रमाणे ते योग्य आहेत अशी माझी श्रद्धा असणार आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचा विषय मध्ये मध्ये छेडला जातो, तो छेडला जातो याच्यावर लक्ष ठेवा. की रोग जे होतात माणसाला किंवा काही विकार होतात, तर ते त्यांच्यासाठी त्यांच्या इलाजासाठी कुठली पॅथी योग्य, म्हणजे ॲलोपॅथी योग्य, होमिओपॅथी योग्य, आयुर्वेदिक योग्य का युनानी योग्य का निसर्गोपचार योग्य, अशी चर्चा अशी डिबेट ही वारंवार छेडली जाते. आणि हे डिबेट छेडण्यामागे त्यांचा तो स्वार्थ असतोच, परंतु अशा डिबेट छेडल्या गेल्या पाहिजेत, पॉझिटिव्ह डिबेट झाल्या पाहिजेत. कारण अशी चर्चा झाली तर त्या चर्चेमधनं विविध तर्क, कुतर्क, वितर्क लढवले जातात आणि ह्या घुसळींमधनं सत्य बाहेर येते किंवा अनेक सत्ये बाहेर येतात. आणि हे सत्य बाहेर येणं हे विज्ञानातील सर्वात महत्त्वाचं असं अंग आहे. की विज्ञानामध्ये चर्चा विचर्चा करण्यास वाव असतो आणि प्रत्येक गोष्टीवर शंका कुशंका घेण्यामध्ये वाव असतो. चर्चेला दाबलं जात नाही, विज्ञानाची ही तर्रा आहे. कुठल्या पण प्रस्थापित जे सिद्धांत आहे त्यांना तुम्ही आजही चॅलेंज करू शकतात की नाही, मला हा सिद्धांत मान्य नाही. नुसतं मान्य नाही असं बोलून चालत नाही, तर तो का मान्य नाही किंवा तो का चूक आहे का, तो का जास्त बरोबर नाही, हे तुम्हाला सायंटिफिकली प्रूव्ह करून द्यावं लागतं. आणि हे प्रूव्ह करून देण्यासाठी, म्हणजे हे तुम्हाला सिद्ध करून द्यावं लागतं, तर हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी, जे हा जो विषय असतो, किंवा सायंटिफिक मेथोडॉलॉजी हा जो विषय असतो, या विषयाचा अभ्यास तुम्हाला असावा लागतो. आणि या विषयामध्ये जी पद्धत शिकवली जाते, या पद्धती मांडलेल्या आहेत, तर त्या पद्धतींचा वापर करून तुम्हाला तुमचं प्रतिपादन काय आहे ते सिद्ध करावं लागतं. ती रिसर्च मेथोडॉलॉजी अँड सायंटिफिक मेथोडॉलॉजी, हे जे दोन प्रकार आहेत. तर तुम्ही मला विचाराल तर तुमचं मत काय आहे की या चार पाच ज्या पॅथींची नावं मी घेतले त्यापैकी कुठली पॅथी श्रेष्ठ आहे. तर ॲक्च्युली श्रेष्ठ कनिष्ठ असा विषय आपण मांडू नये, कारण प्रत्येक पॅथी ही काही खास रोगांवर श्रेष्ठ असते, त्या रोगांसाठी तीच पॅथी श्रेष्ठ असते आणि दुसऱ्या रोगांसाठी ती घातक असते. उदाहरणार्थ ॲलोपॅथी ही सर्वश्रेष्ठ पॅथी आहे सध्या, कारण त्याच्यामध्ये सर्वाधिक भांडवल ओतलं गेलेलं आहे, सर्वाधिक रिसर्च पण त्याच्यामध्ये होत आहे आणि विविध रोगांवर तात्काळ प्रभाव आणणारी अशी औषधं त्या ॲलोपॅथीमध्ये आहेत. आणि स्वामी रामदेव यांनी देखील स्वतः मान्य केलं आहे की ॲलोपॅथीमध्ये लाईफ सेव्हिंग ड्रग्स, म्हणजे जीव वाचवणारी औषधे ही मुबलक प्रमाणात आहे. म्हणजे जेव्हा इमर्जन्सी येते माणसाला, उदाहरण समजा हार्ट अटॅक आलेला आहे किंवा बी पी अचानक हाय झालेलं आहे किंवा अचानक कमी झालं, तर अशावेळी तुम्ही कुठल्या पॅथीचा वापर करता, तीच मॉडर्न जी पॅथी आहे ज्याला ॲलोपॅथी म्हणतात, तिचा वापर केला तर तुमचे प्राण वाचू शकतात. ही गोष्ट झाली. परंतु एखाद्या रोगाचं तुम्हाला समूळ उच्चाटन करायचं असेल, मुळापासूनच तो रोग बरा करायचा असेल, म्हणजे लॉंग टर्म तुम्हाला त्याच्यावर उपचार करावा लागतो. आणि नुसता उपचारच नाही की तुम्हाला तुमची सायकोलॉजी, तुमचं मानसशास्त्र देखील बदलावं लागतं, तुमचा स्वभाव, तुमची विचारसरणी, तुमचे सवयी देखील बदलावे लागतात, तेव्हा तुम्हाला त्या रोगापासून निजात मिळते. तर मग होलिस्टिक ॲप्रोच, होलिस्टिक पॅथी हा विषय सध्या छेडला जातो.
म्हणजे जेव्हा एखाद्या रोगाचं विकारामध्ये रूपांतर होतं, रोग आणि विकार हे दोन वेगळ्या टर्म्स आहेत. या रोगाचं रूपांतर जेव्हा विकारामध्ये होतं, तर ते विकारांवर जर उपचार करायचा असेल तर मग तिथे ॲलोपॅथी कमी येत नाही, उलट तिथे ॲलोपॅथी हानिकारक असते. मग जेव्हा एखाद्या रोगाचं विकारामध्ये रूपांतर होतं, मग त्याच्यासाठी तुम्हाला लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतात, ज्याच्यामध्ये काउन्सेलिंग हा भाग देखील असतो आणि तुमची लाईफस्टाईल, तुमचं जे पूर्ण दिनचर्या जीवनचर्या हिच्यामध्ये तुम्हाला बदल करावा लागतो प्रयत्नपूर्वक. तर मग अशा वेळी जे इतर ज्या पॅथी आहे, ज्यांना दुर्दैवाने अल्टरनेटिव्ह पॅथीज ह्या गटामध्ये टाकलेलं आहे, पण ॲक्च्युली एकेकाळी त्या मेन स्ट्रीम पॅथी होत्या, म्हणजे आता आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी आणि युनानी ह्या पॅथींचा दीर्घकाल वापर करून तुम्ही त्या रोगापासून मुक्त होऊ शकतात किंवा विकारापासून मुक्त होऊ शकतात. आणि याच्यासाठी तर्क असा आहे की ॲलोपॅथी जे असते, ॲलोपॅथीचे जे रसायनं असतात ते यकृतासाठी आणि किडनीसाठी अतिशय टॉक्सिक असतात, म्हणून ते दीर्घकाळ तुम्ही वापरू शकत नाही. ॲलोपॅथीमधले बरेच औषधं हे ॲक्च्युली मारक आहेत आणि त्याच्यामुळे तुमचं यकृत खराब होतं, तुमचं किडनी खराब होत असते. म्हणून याच्यावर तोडगा म्हणून होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक आणि युनानी यांचा वापर वाढत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि हे भारतामध्ये आहे, बरेचसे युरोपियन अमेरिकन कंट्रीमध्ये जिथे भांडवलदारांची मक्तेदारी आहे आणि फार्मा लॉबीचं खूप मोठं तिथे असं एक राजकीय वजन देखील आहे, तर त्या राजकीय वजनाच्या द्वारे ते इतर जे स्ट्रीम्स आहेत जसे होमिओपॅथिक आयुर्वेदिक युनानी तर नसेलच तिथे, तर त्यांना ते दाबलं जातं, त्यांना डिस्करेज केलं जातं आणि त्यांना मेन स्ट्रीम मीडियातील चर्चा विचर्चा कुटचर्चा ब्रेन स्टॉर्मिंग आदी आदी सेशन्सपासून त्यांना लांब ठेवलं जातं. एक लॉबी असते ती. तर हा विषय मी इथे मांडत आहो आणि हा व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे पुढच्या भागामध्ये.